घटक एक हा उत्पादनाचे घटक भांडवल। उत्पादनाचे भूमी व श्रम हे दोन घटक अभ्यासल्यावर आता आपण उरलेले दोन घटक म्हणजेच भांडवल व संयोजन हे विचारात घेणारे आहेत। त्यांपैकी प्रथम आपण भांडवल हा घटक विचारात घेऊ। व्यवहारात भांडवल हा शब्द आपण अनेक ठिकाणी ऐकतो, पण भांडवल म्हणजे नेमके काय? तर भांडवल म्हणजे उत्पादन कार्यात वापरली जाणारी मानवनिर्मित साधने होय। अगदी मासे पकडणाऱ्या कोळ्याचे विणलेले जाळे देखील भांडवल आहे। शेतकऱ्यांचा लाकडी नांगर हा देखील भांडवलात समाविष्ट होतो। या अर्थाने अगदी छोटी अवजारे ते मोठमोठी यंत्रे उत्पादन कार्यात वापरली जातात। पण केवळ ही साधने म्हणजेच भांडवल का? तर नाही, आपण व्यवहारात पैशाला सुद्धा भांडवल म्हणतो। याचे कारण या पैशाच्या मदतीने आपण वरील साधने खरेदी करू शकतो, म्हणून पैसा हे देखील भांडवल ठरते। एखाद्या उद्योजकाकडे 1,00,000 रुपये असतील तर ते त्याचे भांडवलच असते। आधुनिक काळात सर्व व्यवहारात पैसे हे प्रमुख विनिमय साधन असल्यामुळे पैशाचा समावेश भांडवलात केला जातो। तुम्ही भांडवल या शब्दाबरोबरच संपत्ती हा शब्द देखील ऐकत असाल। भांडवल लक्षात घेताना आपल्याला संपत्तीचाही विचार करावा लागतो। प्रत्येक देशात उत्पादनातून वस्तुरूप संपत्ती निर्माण होत असते, त्यापैकी काही भाग उपभोगासाठी वापरला जातो। उदाहरणार्थ शेतीमधून 100 पोती गहू काढल्यास त्यांतील 90 पोती उपभोगासाठी वापरली जातील। उरलेली 10 पोती पुढच्या वर्षी पेरणीसाठी वापरली गेली तर त्या 10 पोती गव्हाला भांडवल म्हटले जाईल, कारण ती 10 पोती पुन्हा अधिक उत्पादनासाठी वापरली जातात। म्हणजेच 100 पोती गहू ही संपत्ती ठरतात व त्यांपैकी 10 पोती गहू भांडवल ठरतात। संपत्तीचा जेवढा हिस्सा पुन्हा उत्पादनासाठी वापरला जातो त्याला भांडवल म्हटले जाते। याच अर्थाने तुम्ही एक विधान लक्षात ठेवावयास हवे की सर्व भांडवल हे संपत्ती असते, पण सर्व संपत्ती ही भांडवल नसते। वरील उदाहरण नीट लक्षात घेतले तर या वाक्याचा अर्थ ध्यानात येईल। वरील उदाहरणात 10 पोती गहू भांडवल आहे व ते संपत्ती देखील आहे, पण संपूर्ण 100 पोती गहू संपत्ती असली तरी भांडवल ठरत नाही। आपण दुसरे उदाहरण घेऊन वरील वाक्य अधिक स्पष्ट करू। समजा आपल्या देशात 1,9,8,9,9,0 या वर्षी 100 टन पोलाद निर्माण केले, त्यांपैकी 60 टन पोलाद फ्रीज, मोटारी, इतर उपभोग्य वस्तू बनविण्यासाठी वापरले व उरलेले 40 टन पोलाद हे यंत्रे बनविण्यासाठी वापरले, तर यापैकी जे यंत्रे बनविण्यासाठी वापरले ते 40 टन पोलाद भांडवल ठरेल। हे भांडवल 100 टन पोलादातील म्हणजे संपत्तीतील असते, पण संपूर्ण 100 टन पोलाद हे संपत्ती असले तरी भांडवल ठरत नाही। इथे आपण वरील वाक्य लक्षात घेऊन असे म्हणूया की पूर्ण 100 टन पोलाद संपत्ती आहे, पण पूर्ण 100 टन पोलाद भांडवल नाही, कारण त्यांपैकी 60 टन पोलाद उपभोगासाठी वापरले गेले आहे। आता आपण एक उत्पादन घटक या नात्याने भांडवलाची वैशिष्ट्ये विचारात घेऊ। भांडवलाची वैशिष्ट्ये। भांडवल मानवनिर्मित असते। उत्पादन अधिक वेगाने करण्यासाठी मानवाने भांडवली साधने तयार केली। उदाहरणार्थ मासे पकडणाऱ्या कोळ्याचे जाळे सर्व भांडवली साधने मानवनिर्मित असतात। भांडवलाचा पुरवठा लवचिक असतो। भूमीप्रमाणे भांडवलाचा पुरवठा अलवचिक नसतो। समाजातील उद्योजक भांडवलाची मागणी म्हणजेच कर्जाऊ रकमांची करतात। या मागणीप्रमाणे भांडवलाचा पुरवठा वाढविणे शक्य असते। हा पुरवठा व्याजदरावर अवलंबून असतो। दुसरा श्रम हा घटक अभ्यासताना श्रम म्हणजे आर्थिक मोबदल्यासाठी केलेले काम असा अर्थ आपण पाहिला। असे श्रम शारीरिक, बौद्धिक व अनुत्पादक अशा प्रकारचे असतात। श्रमाला भावना असतात। श्रम शीघ्र विनाशी असतात। श्रमिकापासून श्रम वेगळे काढता येत नाहीत। श्रम हे बहुजिनसी असतात आणि श्रम तुलनेने कमी गतिक्षम असतात, अशी श्रमाची वैशिष्ट्ये आढळतात। तिसरा घटक म्हणून आपण भांडवलाचा अभ्यास केला। भांडवल म्हणजे उत्पादन कार्यात वापरली जाणारी मानवनिर्मित साधने। संपत्तीतील काही भाग भांडवल म्हणून वापरला जातो। भांडवलाच्या वैशिष्ट्यांमध्ये ते मानवनिर्मित असते, त्याचा पुरवठा लवचिक असतो, भांडवल हा संपत्तीचा एक भाग असतो आणि भांडवलामुळे देशातील संपत्ती वाढते, इत्यादी मुद्दे आपण अभ्यासले। शेवटचा महत्वाचा उत्पादन घटक संयोजन। भूमी, श्रम व भांडवल एकत्र आणून उत्पादन कार्य पूर्ण करणारा घटक म्हणजे संयोजन होय। संयोजकाला अनेक कार्ये करावी लागतात, त्यांत उत्पादनाची संधी शोधणे, साधनांची जुळवाजुळव करणे, विक्री व्यवस्था उभारणे, उत्पादनविषयक व्यवस्थापन करणे, धोके व अनिश्चितता पत्करणे इत्यादी कार्यांचा समावेश होतो। या 4 घटकांमुळे अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे कार्य पार पाडले जाते।